परिसरातील घडामोडी आणि नवीन अपडेट्स पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा. बैलगाडा शर्यतीवरील बंदी अखेर उठली आहे. बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी राज्य सरकारनं दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टानं महत्त्वाचा निर्णय देत बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवली आहे. राज्यात बैलगाड्या शर्यतीला सशर्त परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्यातील बैलगाडा मालकांना दिलासा मिळाला आहे. सरकारी पक्षाचा युक्तिवाद काल पूर्ण झाला होता. आज सुनावणीच्या सुरुवातीला मुकुल रोहतगी यांचा राज्य शासनाकडून युक्तिवाद केला, त्यामुळे 7 वर्षानंतर बैलगाडा शर्यत पुन्हा राज्यात सुरू होणार आहे. बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी विधानसभेपासून लोकसभेपर्यंत मागणी झाली. घोडा बैलांवरील अत्याचार थांबवेत म्हणून एकाच गाडीला घोडा बैल जुंपण्यास बंदी होती. बैलगाडा शर्यत सुरू होण्यासाठी ग्रामीण भागात अनेकदा आंदोलनं झाली. राज्यातील ग्रामीण भागात बैलगाडा स्पर्धांचे प्रचंड आकर्षण आहे, त्यामुळे सुप्रीम कोर्टाने दिलेल्या या निर्णयामुळे बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू होणार आहेत, त्यामुळे बैलगाडा प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठल्याने आपण महाराष्ट्र राज्य बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष पंढरनाथ फडके यांच्याशी गप्पा मारले आहेत. आपण त्यांचं मत जाणून घेतलं आहे. बैलगाडी शर्यतीवर बंदी उठवण्यासाठी राज्य शासनाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज महत्वपूर्ण सुनावणी देण्यात आलेली आहे आणि सुप्रीम कोर्टाने बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवलेली आहे, ज्यामुळे राज्यात पुन्हा एकदा बैलगाडींचा धुरळा उडणार आहे. यासाठी आपण आलेलो आहोत महाराष्ट्र राज्य बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष पंढरनाथ फडके यांच्याकडे. आपण जाणून घेणार आहोत त्यांचं मत. सर शेठ, काय सांगाल आपण याबद्दल? याबद्दल म्हणजे मी पुण्याला शर्यतीना गेलो होतो. सगळी पोरा पूर्णात मंगेश मी सर्वजण होतो. आम्ही पुण्याला शर्यतीना गेलो होतो. तिथं शर्यत चालू असताना पोलीस आले. गुरुनाथ शेठ मंगेश शेठनी मेहनत करून मला 8 दिवसाच्या आत, बाकीचं माझ्या बरोबर 11 जण होतं ते 15 दिवसां सुटलं. आणि गुरुनाथ शेठ मंगेश शेठने हे करून शेनी मला लवकर सोडवला. तर लोकांचा असा म्हणणं झाला अख्ख्या महाराष्ट्राचा का पंढरी शेठला जर अटक होतं तर आपल्या सामान्य शेतकऱ्याला 3 महिने अटक व्हायला लागेल. आणि एवढं पैसे देऊन काय एका वाढणार नाही ना, एवढा कोण धावणारा माणूस नाही. तिथनं महाराष्ट्राच्या सर्व छकडवाले मिटिंग्या घेतल्या आणि लढा द्यायची सुरुवात केली. आम्ही 56 आमदारांना भेटलो, आजी माझी आमदार सर्व, 14 मंत्र्यांना भेटलो, 12 खासदारांना भेटलो. तेही आम्हाला पूर्ण पाठिंबा दिला आणि तेही सांगला का शेतकऱ्याचे पोरा आम्ही पण शेतकरीच आहे, आम्हाला पण माहिती आहे बैलांचा आणि त्या बैलांचा. म्हणजे जर आपण 1 बैल 2 लाखाला आता जर गेला तर शर्यती चालू झाल्यानंतर 4 लाखाला तो जाऊ शकतो आणि तो शेतकरी त्या पोरीचा लग्न करू शकतो, त्याच्या पोऱ्याचा लग्न करू शकतो, त्यांनी कर्ज घेतलेला भरू शकतो. म्हणजे आत्महत्या थांबवल. बैलगाडी शर्यती चालू झाल्यामुळे तुम्ही आता तुमचा आनंद कसा व्यक्त कराल? एकदम भारी आनंद करतो आणि अख्ख्या महाराष्ट्राचे शक्रवाल्यांना आम्ही एकत्र मिटिंग घेऊ. जे कायदा जो दिल्लीच्या कोर्टाने जो दिला असेल त्याचा अपमान नाही करताना जेर वाचू आणि त्या पद्धतीने आम्ही शर्यती सगळ्या एकत्र बसून शनी आम्ही मिटिंग लावून ठरवून शनी चालू करू. आणि कोर्टाचा आणि मंत्र्यांचा आणि आजी माजी मुख्यमंत्री यांचं अभिनंदन करतो. आम्ही कुठला पक्षभाग काय चालवला नाही ना, आमच्यासाठी सर्व लोकांनी आम्हाला मदत केली आणि त्याचा आम्हाला फल आज मिळालेला आहे. त्याबद्दल अख्ख्या महाराष्ट्राच्या शक्रवाल्यांचा, मंत्र्यांचा, खासदारांचा यांचा अभिनंदन आणि कोर्टाचा पण अभिनंदन करत आहे.